आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रीपंत भजनी मंडळाच्या वतीने आरती अवधूता महासोहळा व श्रीपंत जन्माष्टमी सोहळ्याचं आयोजन. अवधूत ज्योत मिरवणुकीत श्वानाचाही समावेश. इचलकरंजी येथील श्री महाराष्ट्र श्रीपंत भजनी मंडळ यांच्या वतीने आरती अवधूता महासोहळा व श्रीपंत जन्माष्टमी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त महाराष्ट्र पंत भक्तांच्या वतीनं दड्डीहून अवधूत ज्योत इचलकरंजीला आणली जाते. यावेळी ज्योत पायी पळत घेऊन येत असताना अचानक एक श्वान कणंगला येथे अवधूत ज्योत मिरवणुकीत अचानक सामील झाले. ते जवळजवळ 60 किलोमीटरचे अंतर अवधूत ज्योती सोबत मिरवणुकीत हे श्वान पळत होत. प्रसादावेळीही त्याची हजेरी होती. नंतर गर्दीत याला विसरून गेले होते. 4 दिवस श्वान गायब झालं होतं आणि अचानक आज परत इचलकरंजी पंत मंदिरमध्ये दाखल झाला आहे. जळीस्थळी काष्टी पाषाणी दत्त सदैव आपल्या सर्वांसोबत आहे हे या अवधूत ज्योतीसह धावणाऱ्या श्वानाच्या रूपात दिसत असल्याची भावना उपस्थितातून व्यक्त होत आहे. सदर ज्योतीचे दीप प्रज्वलन दड्डी येथे गुरुवर्य डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्रे यांच्या अमृतहस्ते करण्यात आलं. सदरची ज्योत इचलकरंजी येथे आल्यानंतर सर्व पंत भक्तांनी त्याचे जोरदार स्वागत केलं व सायंकाळी मंदिरात ध्वजारोहण गुरुवर्य संजय अरुणपंत बाळेकुंद्री अक्कोळ व वसंत कुलकर्णी अशोकदास सदानंद जासूद मामा वल्लभ जाधव यांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच रविवार रोजी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा, सोमवारी दुपारी 3 वाजता श्रीपंत जन्माष्टमी सोहळा, मंगळवारी दुपारी 12 वाजता श्रींची आरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संग्राम गायकवाड व अण्णाप्पा जाधव यांनी दिली. तरी सर्व पंत भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आलं आहे. महाराष्ट्र श्रीपंत भजनी मंडळ यांच्या वतीने यावर्षी आरती अवधूता महासोहळा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. यंदाचे वर्ष विशेष असे की श्रीपंत महाराजांचा जन्मवार तिथी नक्षत्र हे 163 वर्षानंतर हा योगायोग होणार आहे. हा योगायोग म्हणजे सुवर्णयोग आपण समजून घ्यावा. श्रीपंत महाराजांच्या मुखातून प्रकट झालेली आरती अवधूता या आरतीला सुद्धा 125 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणून सर्व दत्त संस्थान श्रीमंत भक्तमंडळी असे ठरवले आहे की सन 2018 ते 2019 हे वर्ष आरती अवधूता महासोहळा वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवलेले आहे. दिनांक 3/9/2018 रोजी दुपारी 3 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक 4/9/2018 रोजी श्रींची आरती होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व पंचभक्त मंडळींनी या उत्सवाचा आनंद घ्यावा व आरतीचा जयघोष मोठ्या आनंदाने करावा ही श्रीपंत चरणी प्रार्थना.